आता आलेली आहे इथे एका डोनेशन सेंटर मध्ये. म्हणजे आपल्याकडे जे जुने कपडे वगैरे आहेत ते आपण देऊन टाकण्याकरता इथे रस्त्याच्या कडेलाच बरेचसे अशा दोन तीन बॉक्सेस लावलेले असतात आणि त्याच्यावर क्लोदिंग अँड शूज ओनली किंवा जे काही तुम्हाला डोनेशन द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता. घरात जे आपल्याला ज्या वस्तू नको आहेत किंवा ज्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत की पण त्या चांगल्या आहेत त्या आपण इथे डोनेशन देऊ शकतो. तर मी आता अशाच एका डोनेशन सेंटर कारण रोडच्या साईडलाच आहे हे आता तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते नक्की काय आहे. माझ्याकडे घरामध्ये हे काही कपडे जुने झालेले होते पण ते चांगल्या अवस्थेतले आहेत अजून त्याच्यामुळे मी ते डोनेशन देण्याकरता आणलेले. तीन लाल कलरच्या पेट्या दिसतात आपल्याला त्याच्यावर त्यांनी दिले क्लोदिंग अँड शूज ओनली आणि खाली आहे फायर डिपार्टमेंटचं सपोर्ट अवर फायर डिपार्टमेंट डेको डोनेट क्लोथ्स अँड शूज. तर अशा या पेट्या रोडच्या साईडला लावलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आपले जे काही कपडे किंवा बूट जर डोनेट करायचे असतील तर ते टाकून जाऊ शकतो आणि ते योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याची तरतूद हे लोक इथले करतात. त्याच्यावर काही वेगवेगळ्या परत हे लिहिलेले आहेत इन्स्ट्रक्शन्स की प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच म्हणजे बॅगमध्येच बंद करून तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते द्या. बाहेर बॉक्सच्या बाहेर काही आयटम्स ठेवू नका. तरीही कोणीतरी हे असं एक लहान मुलांचं खेळण्याचं एक काहीतरी ठेवलेलं आहे इथे. ऍक्च्युली ही खेळणी डोनेट करण्याकरता वेगळी इथे दुकानं वगैरे आहेत पण हे कदाचित त्यांना माहिती नसावं म्हणून ते इथेच ठेवून गेले. तर मीही आत्ता एक बॅग टाकून आली आहे त्याच्यामध्ये जे कपडे आम्हाला नको होते ते कपडे मी आत्ता इथेच डोनेट करून. अजून एक क्लोथिंग अँड शूज डोनेशन सेंटर रस्त्याच्या कडेचा असा हा रस्ता आहे आणि रस्त्यातून इथून आत आले की लगेच साईडलाच आहे. सेपरेट आणि कोणकोणते घेत नाहीत आयटम्स. या होत्या USA मधल्या डोनेशनच्या पेट्या. या डोनेशनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्या या इथे वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्याच्या कडेला अशा लावलेल्या. माझ्या आत्तापर्यंतच्या ऑब्झर्वेशननुसार अमेरिकेमध्ये डोनेशनला खूप महत्व आणि मला वाटते हे वेगवेगळ्या प्रकारातून डोनेशनचं महत्व हे त्यांनी रुजवलेलं आहे. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर शाळांमध्ये मुलांना हे लोक डोनेशन देण्याला प्रवृत्त करतात म्हणजे वर्षातून एकदा पालकांना ते पत्र देतात की तुम्ही काही ठराविक अमाऊंट पाठवा शाळेमध्ये मुलांबरोबर आणि त्या अमाऊंटचं पुस्तक ते विकत घेतात तिथे आणि शाळेच्या लायब्ररीमध्ये ठेवतात किंवा अशाच प्रकारचे काही वेगवेगळे उपक्रम शाळांमध्ये राबवले जातात. आणि अगदी पब्लिक लेव्हलला म्हटलं तर लायसन्स आपण जेव्हा काढायला जातो न्यूजर्सी स्टेटमध्ये जेव्हा मी ड्रायव्हिंग लायसन्स काढायला गेले होते तेव्हा जो फॉर्म आपल्याला पहिल्यांदा भरावा लागतो त्याच्यावर त्यांनी विचारलेलं असतं की तुम्ही ऑर्गन डोनेशनसाठी तयार आहात आणि जर तुम्ही त्याच्यावर टिक केलं ऑर्गन डोनेशनसाठी मी तयार आहे तर तुमच्या लायसन्सवर ऑर्गन डोनर असं लायसन्सवरच लिहिलेलं असतं. म्हणजे जर कुठे तुम्हाला ॲक्सिडेंट झाला वगैरे तर आणि पोलिसांनी जर तिथे बघितलं किंवा कोणीही तुमचं लायसन्स बघितलं तर त्यांना लगेच समजू शकतं की तुम्ही ऑर्गन डोनर आहात. तर अशा पद्धतीने काही सिस्टम्स तिथे राबवलेले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला हा डोनेशन बॉक्सेसचा व्हिडिओ? आवडला असेल तर मला नक्की लिहून कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आपल्याकडे पण असे काही उपक्रम छोटे छोटे राबवता येतील का? आपल्याकडे पण दातृत्वाची परंपरा खूप मोठी आणि खूप पूर्वंपार चालत आलेली आहे. आपल्या उत्पन्नाचा काही हिस्सा हा डोनेशन किंवा दान म्हणून द्यावा ही पद्धत आपल्याकडे बरीच पूर्वंपार आहे. पण अशा काही सिस्टीम्स अशा काही पद्धती आपल्याला पण सुरू करता येतील का ज्या योग्य शाळेतूनच मुलांना हे
दानाचे धडे मिळतील, तर अशा काही कल्पना आपल्याकडे असतील तर आपण कमेंट सेक्शनमध्ये जरूर शेअर करा. आपल्या सगळ्यांच्या मदतीतून काही नवीन सिस्टीम पण आपल्याकडे उभी राहू शकते. धन्यवाद.